आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती म्हणजेच पंढरीच्या वारीची, आणि असंख्य वारकऱ्यांची पावले त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने वळतात। पंढरीची वारी म्हणजेच महाराष्ट्रात साजरा होणारा मोठा उत्सव, आणि हा उत्सव म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि विठुरायाची निस्सीम भक्ती। पंढरीची वारी करी वारकरी उन्ह पावसाची चिंता कोण करी असं म्हणत लाखो विठ्ठल भक्त पंढरपूरला विठुरायाचं दर्शन घेतात। अशीच सुरू असलेली वारी आणि त्यातील संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका 30 जून आणि 1 मे रोजी पुण्यात दाखल झाल्या। यावेळी संपूर्ण पुण्यनगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेलेली पाहायला मिळाली। ज्ञानदेव रचिला पाया तुका झालाशी कळस, ज्यांनी भक्तीचा पाया रचला आणि ज्यांनी भक्तीचा माणुसकीचा कळस चढवला असे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्या आज पुण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत। आपण पाहू शकता पुण्यामधील भवानीपीठ या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असल्याचं पाहायला मिळते। संपूर्ण पुणे या ठिकाणी ज्ञानेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी ज्ञानेश्वरांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आल्याचं पाहायला मिळते। मोठा जनसागर या ठिकाणी लुटलेला आहे, सगळीकडे भक्तिमय वातावरण असल्याचं पाहायला मिळते। शिस्तबद्ध नियोजन या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून देखील करण्यात आलेलं आहे। आज संपूर्ण दिवस ही जी पालखी आहे ती या ठिकाणी वास्तव्यास असणार आहे आणि आज संपूर्ण दिवस या भाविकांना दर्शनाचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत आहेत। ही जी गर्दी आहे, हे जे प्रेम आहे विठू माऊलीबद्दल, हे संपूर्ण वारकऱ्यांचं आहे आणि म्हणूनच एवढे वारकरी या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर पुणेकर देखील या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भवानीपेठ या ठिकाणी ही पालखी आता विराजमान झालेली आहे आणि त्याचं संपूर्ण भाविकगण भक्तगण जे आहेत ते आता दर्शन घेत आहेत। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे। आता विश्वात्मक देवाने या माझ्या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि मला हे पसायदान म्हणजेच प्रसाद द्यावे अशी मागणी करणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि पादुका पुण्यात आल्यावर सर्व पुणेकरांनी भक्तिभावाने दर्शन घेतलं। यावेळी नानापेठ या ठिकाणी ठेवलेल्या पालखीच्या दर्शनावेळी सर्व धर्म समभाव या गोष्टीचा सर्वांनी अनुभव देखील घेतला। तसेच वासुदेव यांच्या प्रथेबाबत आणि वारीबाबत देखील आम्ही जाणून घेतलं। पंढरीच्या वारीसाठी वारकरी जसे चाललेले आहेत त्याचबरोबर त्यांच्यासोबत काही वासुदेव देखील आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। रामकृष्ण हरी माऊली, पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी तुम्ही निघालेला आहात, वासुदेव ही एक वेगळी परंपरा आहे, काय सांगाल ह्याच्याबद्दल, वारीबद्दल आणि तुमच्या ह्या संपूर्ण परंपरेबद्दल? आम्ही वासुदेव सार्वजनिक वासुदेव माऊलीच्या पालखीसाठी सोहळ्यासाठी आलो, प्रस्थान झालं। माऊलीच्या पालखीसोबत आम्ही आज भवानीपेठमध्ये इथं आलेले आहोत पुण्यामध्ये, आणि येथून पंढरपूरमध्ये माऊलीसोबतच रामकृष्ण हरी जे जे कार्य करत माऊलीसोबत आमच्या वासुदेवाची दिंडी पुढे चालत आहे। कुठे आहेत आणि किती वर्ष वारी करत? मला 15 वर्षाने, मी माझं नाव विठ्ठल संतुका कानडे, राहणार नांदेड, मी तिथून आलेलो आहो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी बी आनंद माऊलीचा घेण्यासाठी आलो। तुम्ही 15 वर्ष गेली वारी करताय, काय अनुभव असतो, काय ऊर्जा असते? माऊलीची वारी केली आम्हाला वाटते एक प्रकारे दिवाळी केल्यासारखं घरची, दिवाळीप्रमाणे आम्हाला माऊलीची वारी वाटते। माऊलीचा सोहळा असा कुठंच बघाय भेटणार नाही, महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर राज्यामध्येही कुठंही भेटणार नाही असा माऊलीचा सोहळा आहे। धक्का लागो भांडण होणार नाही, तंडण होणार नाही, प्रत्येकाला लहान असो मोठा असो सगळ्याला माऊली म्हणणार, माऊली म्हणूनच पुढे चालायचं आहे। वासुदेव ही परंपरा आहे, डोक्यावरती चिटणीस असलेली टोपी असते, हातामध्ये टाळ असतात, काय सांगायला एकूण परंपरेबद्दल? कारण आजकाल ही परंपरा नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे, फार कमी प्रमाणात वासुदेव दिसतात, काय सांगाल आजच्या पिढीला वासुदेव? वासुदेव आमचे पारंपरिक पासून आम्ही वडिलांचे उधार वारलेले लोक असतील, वडील लोक त्यांचा उधार करतो आणि आमचं घरचं संसार करतो भागवतो आम्ही। आणि दुसरी गोष्ट, वासुदेव समाज हा
वरच्यावर कमी होत आहे, कारण आता शिक्षण आमच्या मुलं शिकायचे काही आम्हाला सरकारकडून मान्यता नाही, काही कोणती योजना नाही, काहीच नाही, त्यासाठी हे संस्कारात संस्कृत आमची वासुदेवाची बंद होण्यात आलेली आहे। तर सरकारनं आम्हाला काहीतरी वासुदेवाला आमच्या मानधन देण्याची कृपा करावी। विठुराच्या चरणी काय मागणं असेल आणि एक शेवटचा अभंग? आमचं विठू माऊलीच्या चरणी सर्वांना सुखाचं, बळीराजाला सुख देव, तसेच आमच्या वासुदेव बंधुवांना आणि सर्वांना सुख द्यावं, आणि आम्हाला वासुदेवाला सुद्धा माऊलीची पालखी दरवर्षी भेटावं, हीच आमची ईश्वरावरची प्रार्थना आहे। एक अभंग सर। ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन आणि वासुदेवांची वारी याबाबतचं मत जाणून घेतल्यावर आम्ही तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी निवडुंगा विठ्ठल मंदिर या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणी देखील संपूर्ण परिसर भक्तीसागरात न्हाऊन निघाल्याचं पाहायला मिळालं। विठ्ठल गजरात प्रत्येक वारकरी आणि भाविक दंग होता। तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतल्यावर आम्ही या निवडुंगा विठ्ठल बाबत माहिती जाणून घेतली। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये आलेली आहे, आजचा दिवस ती पुण्यामध्ये मुक्काम करणार आहे। ह्याच पार्श्वभूमीवर आपण बातचीत करणार आहोत, आपल्यासोबत अरुण स्वामी आहेत, विश्वस्त ह्या मंडळाचे। सर, आज पुण्यामध्ये पालखी मुक्काम करते, काय सांगाल, किती वर्षाची ही परंपरा या परंपरा? या पालखीची परंपरा हे मंदिर आहे ते मुळाची मूर्ती 800 वर्षापूर्वीची मूर्ती, इथं निवडुंगाची भेट होतं तेव्हा ते निवडुंग्या बेचामध्ये तिथं गोसावी समाजाचे लोक तेव्हा राहायला होते, तेव्हा त्या एका गोसावीच्या स्वप्नात देव गेले आणि त्याला की मी अमुक अमुक ठिकाणी आहे तिथून मला काय, मग तिथून त्या ही मूर्ती होती। ही जी मूर्ती आहे विठ्ठलाची ती स्वयंभू मूर्ती, मग नंतर त्या मूर्तीची प्रतिष्ठा पडली आणि 800 वर्षापूर्वी सुद्धा ते लहान मंदिर आहे, अगोदर सुरुवातीचं काम आहे तो 800 वर्षापूर्वीचा आहे, आणि नंतर मग त्याला मूर्तीचं स्वरूप येत येत पुढाला रुक्मय रुक्मिणीची जी मूर्ती आहे ती नंतर घडवली गेलेली। तुकाराम महाराज स्वतः या मंदिरात कीर्तनाला त्यांनी केलं अशी आख्यायिका आहे, प्रत्यक्षात माहिती पण तुकारामांनी त्यांनी जसं ह्याला केलं तरी ते इथे इथे स्वतः यायला येत होतं असं, आणि म्हणून त्यावेळेपासून परंपरा आहे दरवर्षी इथं 2 दिवस या पालखीचा मुक्काम असतो। वारकरी मोठ्या संख्येने येतात, विठुरायचं दर्शन घेतात, नामस्मरण करतात, भक्तिमय वातावरण या ठिकाणी 2 दिवस पाहायला मिळतं, एकूणच काय भावना त्याबद्दल कसं वाटतं? भक्तिमय वातावरण तर बाधित नाही, इथं सुरुवातीपासून या पालखीच्या स्वरूपात बोलायचं तर इथं हे जे मंदिर नंतर जे वाढलं ते जी लोकांची जी भक्तिमय भावना आहे त्यामुळे मग लोकांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं, कोणी स्वतःहून केले, काही इथं लोक आहेत की त्यांनी स्वतःहून जो पुढचा जे गर्भगृह आहे तो त्यांनी तो बांधला आणि त्याच्यामुळे इथे हे झालं। हा निवडुंगा विठोबा म्हणून या मंदिराचं नाव आहे निवडुंगा। पालखीबरोबर साधारण 3 ते 4 हजार वारकरी येत असतात, त्या सगळ्यांची उतरायची सोय आम्ही इथे या मंदिरात करतो, मग ती इथं आल्यापासून तर त्यांचं जेवण म्हणजे नाश्ता जेवण खाऊन त्यांचं जाईपर्यंत इवन ज्या दिवशी येतं ती तिसऱ्या दिवशी जेव्हा ते एकादशीच्या दिवशी निघतात तेव्हा आम्ही त्यांना 100 किलोची खिचडी साबुणाची खिचडी करून ती त्यांना आम्ही बांधून देतो, आणि अशा प्रकारे ही परंपरा गेले अनंत वर्ष चालू आहे। नक्कीच, जसं की आपण पाहिलं आहे गेली अनेक वर्षांची ही परंपरा आहे, 800 वर्ष ह्या मंदिराला झालेली आहेत आणि ही परंपरा आजही चालत आहे आणि पूर्ण भक्तिमय वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। देहू मधून जेव्हा संत तुकारामांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ होतात त्यावेळी या पादुकांची जबाबदारी ही सोळंकी कुटुंबाकडे असते। वर्षानुवर्षे ही परंपरा आणि हा मान त्या कुटुंबाला मिळत असून त्यांच्या काय भावना आहेत हे त्यांनी आमच्या समोर व्यक्त केल्या। देहूच्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकांची वारीमध्ये ज्यांच्याकडे जबाबदारी असते असे सोळंकी सर आपल्यासोबत माऊली रामकृष्ण हरी, तुमच्याकडे ह्या वारीमध्ये पादुकांची जबाबदारी तुमच्या कुटुंबियांकडे असते, ही परंपरागत चालू झालेली आहे, काय सांगाल, किती वर्ष झाली ही परंपरा आहे आणि ही परंपरा तुमच्याकडे कशी आली काय सांगाल? आमच्या वडिलांनी मागं ताराबाई बाबासाहेब होते नन्नाव त्यांच्यापासून आमची परंपरा आहे, त्यांचे संबंध नाते आमचे वाशी आम्ही त्यांचे संबंधित आहोत म्हणून आम्हाला त्यांनी ह्या मान दिला, पहिल्या पुन्हा आमच्या वडिला पाजवा पण जाऊ बसून
आम्हाला ह्याच्यामध्ये काही अपेक्षा नाही, फक्त सेवा आम्हाला करत आलो. आमची वर्षाची माझी 40 वर्ष सेवा आहे. आमचे वाडवडील 200 वर्ष पण करीत आलो. पंढरपूर आळंदी ते देऊ ते पंढरपूर, पंढरपूर ते आळंदी निष्काम सेवा. काही आम्हाला पगार नाही, कामी संस्थांचं काही घेत नाही. आम्ही जवळ स्वयंपाकसुद्धा करून खातो, देवाला नैवेद्य दाखवतो, कोवऱ्या पालखी नैवेद्य आमचा असतो. याच्यामध्ये काहीही काही हेतू नाही, फक्त आम्हाला चूक या नात्याने सेवा या नात्याने आम्ही करतो. काही निष्काळजी सेवा आमची नसली करायची. आमच्या किती वर्ष झाली तुम्ही वारी करताय? वारी मी 40 वर्ष झाले करतो. असं 40 वर्षाचा अनुभव काही संतांचा नाही. कोंढापूरला आमच्या पंक्तीचा देवाला होतो, कोबाऱ्याचा कलेक्टरला आमचा त्रास असते. नैवेद्य आम्ही नैवेद्य घेऊन बसतो, पांढरला नैवेद्य दाखवतो, कोबाऱ्याला नैवेद्य दाखवतो, नैवेद्य दाखवतो. काही नाही, फक्त सेवा या दृष्टीने आम्ही बोलतो. आम्ही अपेक्षा नाही, पगार नाही, कोणी काही घेता, सेवा या संस्थांची करतो. आम्ही वारकरी आहोत. दुष्काळ पडलं, संपूर्ण वारीमध्ये पाहायला गेलं तर तुमच्याकडे ह्या पादुकांची जबाबदारी असते. वारी सुरू झाल्यापासून देहूपासून पंढरपूरपर्यंत, पंढरपूरपासून परत देहूपर्यंत वारी येईपर्यंत काय अनुभव असतो की संत तुकाराम महाराज तुमच्या? अनुभव सुखाचा अनुभव आहे. आम्हा सुखाचा सुखामध्ये तुकोबाला सेवून आम्ही तल्लीन होतो. काही मागणं हे आम्हाला वडिलाची असतो, अपेक्षा काही नसते, सेवा येणार आम्ही करतो. वारीचा पुण्यात मुक्काम असल्याने दिंडीतले बहुतेक सगळे वारकरी थोडा आराम करत होते. त्यात काही बायका देखील आराम करत होत्या. एरवी घर संसार मुलं सांभाळणं, शेतातही राबणं, हेच त्यातल्या बहुतेकांचं जगणं. संसाराच्या गाड्यात रमलेल्या या महिला आणि पुरुष वारीकडे कसं पाहतात? विठुरायाकडे त्यांचं काय मागणं असतं? त्यांच्यासाठी वारी म्हणजे काय हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दिशेने निघालेला वैष्णवांचा मेळ्यामधील काही वारकरी आपल्या सोबत आहेत. माऊली रामकृष्ण हरी, कुठून आलात, काय सांगाल, कुठून आलात? लातूर जिल्हा औसा तालुका. किती वर्ष वारी करताय? 21 वर्ष झालं वारी, 21 वर्ष चालू आहे. काय अनुभव आहे वारीमधला, कसं वाटतंय वारी करून? अनुभवामध्ये आनंद वाटतो. 12 महिन्यातून 1 महिना देवा करता सोडावा, काहीतरी अनुभव आपल्याला येतो म्हणून यायचं. आनंद आहे सगळा. आजी का तिकडे बघा, किती वर्ष झाली वारी करताय तुम्ही? आम्ही होय 2-3 वर्ष झाले. कसं वाटतंय, काय अनुभव आहे? येऊ वाटते, सारखं येऊच वाटते. तुम्ही विठ्ठलाकडे जाणार आहात, विठुरायाची भेट घेणार आहात, दर्शन घेणार आहात, काय मागणं असणार विठुरायासाठी? काही सुद्धा नाही, दर्शन घेणार विठ्ठलाचं, पांडुरंगाचं. ही दुसरी वार, दर्शन मिळावं, दर्शन मिळालं की पोट भरलं, एवढीच इच्छा. दुसरं काय मागायचं नाही देवाला, फक्त दर्शन. महाराष्ट्राच्या सुखासाठी पाऊस पाणी हवा, शेतकऱ्यांसाठी काय मागणी? काय काय नाही, पाऊस पडला, पेरणी झाले, सगळं झालंय, सगळं व्यवस्थित देवाण. म्हणून ही वारीला यावं वाटतं, ही सुख सोहळा बघावं वाटतं. जे बघितलेलं आहे की या ठिकाणी वारकरी आहेत जे सुखी समाधानी आहेत. पाऊस झालेला आहे, पेरणी झालेली आहे, आणि असं सर्व करून ते आता 1 महिना देवासाठी देऊन विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. वारकरी आराम जरी करत असले तरी त्यांच्या मुखात अखंड विठ्ठलाचं नाव होत. पंढरपूरच्या वारीसाठी निघालेले वारकरी हे कायम विठुरायाच्या नामस्मरणामध्ये गजर कीर्तनामध्ये दंग असलेले आपल्याला पाहायला मिळतात. असाच एक रूप आहे या ठिकाणी, सुंदर भजन चालू आहे, आपण पाहू शकतोय त्यांचं भजन काय ऐकूया. आंबाला माझ्या नवस केलाय कवड्याच्या माळचा गे, माळई सोडीन हुरद्यावरी माझ्या आंबाच उदउद करेन कारभारी, झोपा गाडी लवकरीन जायचंय तुळजापुरी अगरदानी, झोपा गाडी लवकरीन जायचंय मातापुरी. आषाढी कार्तिकीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने चाललेली संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संत ज्ञानदेवांच्या पालख्या या पुण्यामध्ये आल्याचं आपण पाहिलेलं आहे, त्यांचं दर्शन आपण घेतलेलं आहे. वारीबद्दल वारकऱ्यांना काय वाटतंय, परंपरा कशी जपत आलेली आहे, या संपूर्ण गोष्टीबद्दल आपण एकूणच वारकऱ्यांचं मत जाणून घेतलेलं आहे. तूर्तास या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाले इथेच थांबायची, पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. मी सिद्धेश शेगवण, व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सह पुणे.